पाण्याच्या शोधात मोर होता. विहिरीत पाणी दिसलं म्हणून विहिरीत मोरानं उडी मारली, पण पाणी पिण्याच्या नादात मोर विषारी सापांच्या जाळ्यात अडकला. मग पुढे काय झालं, मोराची सुटका झाली का, चला पाहूयात हा रिपोर्ट. विषारी सापांच्या विहिरीत पडला मोर. स्वतःचा जीव धोक्यात घालून मोराला जीवदान. विहिरीतल्या सापांच्या तावडीतून मोराची सुटका. 30 फूट खोल विहीर, याच विहिरीत मोर पडलाय. विहिरीत विषारी साप असल्यानं त्या मोराचं काही खरं नव्हतं. मोर आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता, पण 30 फूट खोल विहिरीतून मोराला बाहेर पडणं शक्य नव्हतं. मोर आपला जीव वाचवण्यासाठी आवाज करत होता. हा सगळा प्रकार पाहून गावातील काही तरुणांनी मोराची सुटका करण्याचा प्रयत्न केला, पण विहिरीत साप असल्यानं मोराची सहज सुटका करणं शक्य नव्हतं. मात्र या तरुणांनी काय केलंय बघा. दोरखंड बांधून एक तरुण विहिरीत उतरला. विहिरीत साप असल्यानं त्यानं आपलाही जीव धोक्यात घालून मोराला वाचवण्याचा प्रयत्न केला. मोर सापांच्या भीतीनं पाण्यात बुडत होता. थोडासा जरी उशीर झाला असता तर मोराचा जीव धोक्यात गेला असता. पण तरुणांनी वेळ न दवडता त्या मोरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि या मोराला पकडून विहिरीतून बाहेर आणलं. विहिरीत विषारी साप असूनही त्या तरुणानं धाडस केलं आणि या मोराला सुखरूप बाहेर काढलं. हा सगळा प्रकार तमिळनाडूतल्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यात घडलाय. पुरायूरमध्ये ही घटना घडली असून मोराला जीवदान दिलाय. आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून या तरुणाचं कौतुक केलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.